विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कृषीभूषण गोविंदराव पवार यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे दर्शन, सकुटुंब सपरिवार दर्शन घेऊन आई तुळजाभवानी चरणीस सहस्त्र पिंपळवृक्ष अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात केली। राष्ट्रीय नेते व फलोद्यान क्रांतीचे जनक पद्मभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 81 वाढदिवसानिमित्त कोजागिरी पौर्णिमा दिवशी दश सहस्त्र दर्शन पूजन सोळावा झाला। दशस्त्र पिंपळवृक्ष अर्पण सोळावा दिनांक 16 एप्रिल ते 22 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी महापूजा करून परिसरात पिंपळवृक्ष अर्पण करून वृक्षारोपण करणार आहेत, असे गोविंदराव पवार यांनी सांगितले। महाराष्ट्राचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी 22,22,222 वृक्षारोपण करून विजन 2024 22 जुलै 22,22,222 वृक्ष यशवंत हरित महाराष्ट्र राज्याला अर्पण करणार, असे गोविंदराव पवार यांनी सांगितले। या शुभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळतात्या शिंदे, तुळजापूर अध्यक्षाखाली उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात जेथे मंदिर तेथे झाड हा उपक्रम राबवणार आहोत, असेही गोविंदराव पवार यांनी सांगितलं। व या प्रसंगी गोकुळतात्या शिंदे याची हरित क्रांती फाउंडेशन मराठवाडा अध्यक्षपदी निवड करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले। व गोकुळ तात्या शिंदे यांचा हार श्रीफळ देऊन कृषीभूषण गोविंदराव पवार यांनी सत्कार केला। या समयी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक प्रसिद्धीप्रमुख बबन गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जिजाऊमाता प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश चोपदार उपस्थित होते। तसेच आई तुळजाभवानी मंदिर परिसरात पापनाश तीर्थ सैनिक स्कूल कॉलेज घाटशील डोंगर परिसरात आगळेवेगळे वृक्षारोपण करणार आहोत। पिंपळाची 100 झाडे लावण्याचा मानस आहे, अशी त्यांनी सांगितले। पिंपळ हा ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे, आत्म्यातून पिंपळ हा विष्णूचा अवतार म्हणतात, म्हणून पिंपळ कडुलिंब वडाचे झाडाचे वृक्षारोपण करून येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत, असे गोविंदराव पवार यांनी सांगितले। विश्व न्यूज 24 जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद। आपले केंद्रीय नेते फलोद्यान क्रांतीचे जनक माननीय शरदवाजी पवार साहेबांचा गेल्या वर्षी सहस्र चंद्रदर्शन हा सोहळा पार पडला, त्यानिमित्ताने आम्ही 10 सहस्र पिंपळ वृक्ष अर्पण करण्याचा संकल्प केला। राज्याचे खंबीर नेतृत्व धाराडीचे नेते माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या 22 जुलै 22 या वाढदिवसाच्या निमित्तानं 22 जुलै 22 या दिवशी 22,22,222 झाडं लावण्याचा आम्ही संकल्प आज तुळजाभवानीच्या चरणी पिंपळ वृक्ष अर्पण करून या कार्याला सुरुवात केलेली आहे। आणि या निमित्तानं आज आमचे धडाडीचे नेते गोकुळदादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जी काही प्लांटेशन होणार आहे उस्मानाबाद लातूर, त्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळदादा शिंदे असतील आणि गोकुळदादा शिंदेच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम 10 सहस्र पिंपळ वृक्ष अर्पणाचा हा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आणि 16 एप्रिल 22 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी 10 सहस्र पिंपळ वृक्ष अर्पण हा सोहळा 1,008 मारुतीच्या मंदिर परिसरामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे। एवढंच या निमित्ताने नवीन वर्षाच्या शुभेच्छा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा।
आणि बेल आयकॉन प्रेस करा.